साधना केली पण कशी केली? एक तत्वनाम साधिती साधन, एक तत्वनाम दृढ धरी मना, हरिशी करुणा येईल तुझी, अशा स्वरूपाची एकच तत्वानं एकाच निश्चयनं ही साधना आम्ही केली. म्हणून ज्ञानेश्वर माऊली त्या साधकाला सांगतात की अरे बाबा, दुसरी तू साधना करण्याची काही गरज नाही, हीच साधना कर, तुझ्या जीवाचं सुहित झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा काय झालं, संत मीराबाईच्या घरी एक भंगी त्या ठिकाणी शौचालय साफ करण्यासाठी होता आणि ती बाई म्हातारी असल्यामुळे रोज मीराबाईकडे यायची, सगळे शौचालय साफ वगैरे करायचं आणि जायचं, ही नित्यनियमाची त्या बाईची ड्युटी. आणि योगायोग असा आला की एका दिवशी ती म्हातारी बिमार पडली, आजारी पडली. आता मीराबाईच्या घरी शौचालय साफ करण्यासाठी जायचं पुन्हा असा प्रश्न त्या बाईच्या मनात आला आणि त्या बाईला एकच मुलगा होता, त्याचं नाव होत कन्हैया. त्या कन्हैयाला जवळ हाक मारली आणि त्या बाईने सांगितलं की माझी आता तब्येत बरोबर नाही, त्यामुळे आपली ड्युटी तर आता मीराबाईच्या तिथं आहे. मीराबाई म्हणजे साधी बाई नव्हती महाराज, राजकन्या होती ती. भगवंताच्या नामचिंतनामध्ये तन मन देह ज्यांनी झोपून दिलेला होता अशी ती संत मीराबाई होती. आणि त्या ठिकाणी तू आजच्या दिवस जाऊन त्या ठिकाणचं काम आटोपून घरी ये असं त्या कन्हैया नावाच्या आपल्या मुलाला त्याच्या मातेनं सांगितलं. आणि आता आईची आज्ञा त्या काळामध्ये लोक मानित होते, आईची असो की वडिलाची असो, त्या काळामध्ये आई वडिलाचा शब्द पाळत होते. असंच इथून पुढे म्हणावं लागेल आपल्याला, आई वडिलाचा शब्द पाळत. हा म्हणून त्या कन्हैया नावाच्या मुलानं त्या आईची आज्ञा पाळली आणि त्या मीराबाईच्या घरी ते शौचालय साफ करण्यासाठी गेला महाराज. आणि शौचालय साफ करता करता योगायोगानं संत मीराबाई स्नानासाठी गेली होती आणि ते शौचालय साफ करता करता त्याची दृष्टी त्या मीराबाईच्या शरीरावरती पडली आणि तितकंच दृश्य ते स्नान करतेवेळेस दृश्य त्या मुलाच्या लक्षामध्ये बसलं आणि ते घरला गेला आणि त्याच्या आईला त्यानं सांगितलं, आई मला मीराबाई सारखीच पत्नी करायची आहे. काय सांगितलं? मला मीराबाई पत्नी या स्वरूपामध्ये राहावी असा माझा मानस आहे. आता त्याच्या आईने सांगितलं, इथंच म्हणलास ते म्हणलास, दुसरं कुठं म्हणू नको, मीराबाई म्हणजे साधी बाई नाही आणि साधारण व्यक्तीची कन्या नाही, त्याच्यामुळं ही जर गोष्ट बाहेर कोणाजवळ बोललास तर तुला जिवंत जळतील. पण या मुलानं असा हट्ट धरला महाराज, त्यानं अन्न वर्ज्य केलं, पाणी वर्ज्य केलं, अन्न पाणी विरहित तो झाला आणि बरेच दिवस त्यानं अन्न पाणी सोडून दिलं. आता मुलानं अन्न पाणी सोडून दिलं काही जरी झालं तरी मातेचा कळवळा कसा असतो महाराज, आईला त्याची दया येऊ लागली आणि आई दुःखी अंतकरणानं त्या मीराबाईच्या घरी जायची. आता रोजची जे तिची चालचालणूक होती त्या मीराबाईला तिची ती दिसत नव्हती आणि म्हणून मीराबाईने विचारलं की आजी, तुम्ही या चार दोन दिवसामध्ये आजारी होतात की काय, तुम्हाला अडचण काय, तुमची तब्येत बरोबर नाही काय, म्हणजे तुम्ही जशी पूर्वी माझ्याशी बोलत होतात तशा स्वरूपाचं आता बोलत नाही, काय कारण आहे? आता त्या म्हातारीचे बी तिला सांगायची हिंमत होत नव्हती महाराज, तरी पण मीराबाई संत असल्यामुळं
आणि संताला सगळंच कळते महाराज. संत ओळखावया जाण संतचे व्हावे आपण तर ते ओळखू येतात, अन्यथा ओळखू येत नाहीत. मीराबाईनं हट्ट करून त्या माऊलीला विचारलं, शेवटी नाईला जाणे. त्या माऊलीनं मीराबाईनं सांगितलं की माझ्या मुलाची अशी अशी अडचण आहे, मुलगा अन्न पाणी त्याग करून टाकलेला आहे, अन्नाचा पाण्याचा सगळ्या गोष्टीचा माझ्या मुलानं त्याग केला आणि माझ्या पोटी तेवढा एकच संतती आहे, म्हणून मला त्याचं ध्यास लागलेला आहे. आता एवढं त्या स्त्रीला सांगितल्यावर महाराज किती राग यायला पाहिजे. पण संत महाराज आले कशासाठी? एक बुक का